ओके आह एक एक जस्ट कुछ अपडेट uh, मिस जाला का चेक करता हूँ मैं मी ओके फाइन सो आई होप तुमी आह स्क्रीन वगैरह व्यवस्थित पाउँ शकता हैं ओके okay? तार uh, सर्वात आधी ना ही गोष्ट मी आधी इथे क्लिअर करतो की समजा केस जर का कोणी अब्सेंट राहिलं ओके okay? आणि लेक्चर मिस झाला तर त्यासाठी आपण इथे प्रोव्हिजन करून ठेवलेलं आहे तुम्ही ना इथे प्लेलिस्ट रेफर करू शकता जस्ट टाईप कराल तुम्ही एम एस ए मॅथमॅटिक्स एम एस ए अंडरस्कोअर मॅथमॅटिक्स ओके हा युट्यूब चॅनेल तुम्हाला रेफर करायचं एम एस ए अंडरस्कोर मॅथमॅटिक्स या युट्यूब वरती हे जे दिसतं का रे लॉजिकचा एक प्लेलिस्ट बनवून ठेवलेला आहे ओके okay, मी जस्ट एंटर करून दाखवते तुम्हाला या लॉजिकच्या प्लेलिस्ट मध्ये मुलांना ऑलमोस्ट कम्प्लीट लेसन बऱ्यापैकी आता रेकॉर्ड करून झालेलं आहे लेक्चर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सात लेक्चर पर्यंत लाईक तिथे लेक्चर्स अपलोड केलेले आहेत ओके सेवन वन जस्ट इथे कुठे दिसत नाही मध्ये बहुतेक ऍड नाही झालेला तो बस फक्त असं काहीतरी असेल ओके बट सेव्हन लेक्चर्स टोटल आहेत यार इथे ओके तर uh, हा प्लेलिस्ट तुम्ही रेफर करू शकता आणि कम्प्लीट लेसन तो आहे ना तो व्यवस्थित प्रिपेअर करू शकता येस स्टुडंट्स हा आजचा जो सेशन आहे तो पण मी इथे इव्हन युट्यूब लाईव्ह केलेला आहे बट तो अलग चॅनलवरती युट्यूब लाईव्ह आहे ओके बट मी मी रेफर करेन की तो एम एस एम एस एंडरस्कोर मॅथमॅटिक्स वाला आहे ना तो तुम्ही रेफर करा कारण की तिथे ऑर्गनाइज वे मध्ये मी जस्ट तिथे सेव्ह करत राहीन कंटिन्युअसली ओके सो स्टुडंट्स आजचा आर्टिकल काय पहा बरं क्वांटिफायर्स आज आपल्याला काय काय कव्हर करायचं थोडंसं नीट लक्ष द्या काय आपण कव्हर करणार आहे क्वांटिफायर्स काय असतं क्वांटिफायर्स बघूया आपण ते परत देन स्टेटमेंट डुएल इज अ ऑपरेशन ऍक्च्युली स्टेटमेंट वरती ना एक ऑपरेशन असतो डुएल म्हणून तर स्टडी करणार आहे ओके देन ऑफ प्लीज फक्त काही डाऊट वगैरे असेल तर वरती प्लीज विचारू शकतो ओके आता मी इथे मी माझं स्वतःचं माईक आता इथे कनेक्ट केलेलं आहे सो साऊंड क्वालिटीमध्ये थोडंसं डिफरन्स जाणवला असेल मे बी थोडंसं आवाज कमी येत असेल बट डिवाइस व्हॉल्यूम तुम्ही इथे इनक्रिज करू शकता बट आवाज साऊंड थोडं क्लिअर इथे ओके सो गाईज वी विल बी कव्हरिंग क्वांटिफायर्स ड्युअल ऑफ अ स्टेटमेंट द निगेशन ऑफ अ कंपाऊंड स्टेटमेंट कंपाऊंड स्टेटमेंटचा निगेशन कसा असतो नाही का त्याची रुल्स आपण स्टडी करणार आहे आणि त्याच्यानंतर एक तीन गोष्टी आहेत काहीतरी कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह मी म्हणेल की यार हे चार चार पॉईंट एकदाच सांगितलं ना तुम्हाला मे बी थोडस लोड येत असेल फक्त आणि फक्त एका पॉईंट वरती सध्या फोकस करायचं का आपण क्वांटिफायर्स ओके okay. सध्यासाठी फक्त आपण क्वांटिफायर्स वरती फोकस करूया व्हॉट इज क्वांटिफायर्स क्वांटिफायर्स म्हणजे काय रे की असे काही लाईक कनेक्टिव्ह असतात कनेक्टिव्ह बोलण्यापेक्षा लाईक असे काही गोष्टी असतात पहा की क्वांटिटीला रिलेट करतात ते ओके क्वांटिटीला रिलेट करतात से फॉर एक्झाम्पल ऑल नॅचरल नंबर्स आर पॉझिटिव्ह हे पहा नंबर्स आर पॉझिटिव्ह हा एक स्टेटमेंट आहे ओके फाईन बट हे ऑल ऑल है कि सम तो है ऑल है मीन लाइक सर्व नंबर बदल बोलते क्वांटिटी रिप्रेजेंट होता है मीन्स क्वांटिटी रिप्रेजेंट ईच नंबर तो होते क्लेम करते बराबर ठीक है मैं एक पहारे देर एक्जिस्ट एंड इवन प्राइम नंबर देर एक्जिस्ट एंड इवन प्राइम नंबर इन सेट ऑफ दैचुरल नंबर्स ट है महती है का देर एक्सिस्ट एक इवन नंबर इन अट ऑफ नैचरल नंबर नैचरल नंबर मे पा नैचरल नंबर मीन वन टू थ्री फोर फाइव सिक्स अपू इन्फिनेटी एंड पर्यतनी है मैं टू है विच इज इवन यस यस इवन नंबर है तो इवन तो प्राइम पैसे देर एक्सिस्ट इवन प्राइम नंबर एक इवन प्राइम नंबर है ना इन अ सेट ऑफ नॅचरल नंबर आहे ना म्हणजे हा स्टेटमेंट कोणाबद्दल आहे फक्त एका नंबर बद्दल आहे म्हणजे क्वांटिटी डिसाइड करणार आहे की नाही म्हणजे देर एक्झिस्ट याचा असा मीनिंग असतो की असं कोणीतरी आहे यार बरोबर ना असे कोणीतरी आहेत तिथे ऑल म्हणजे काय यार एप्लिकेबल टू ऑल येस मी थोडस तुम्हाला इथे सांगतोय पहा की रिप्रेझेंटेशन काय असतं असं जर का तुम्हाला सिंबॉल दिसला ना याला तुम्ही देर एक्झिस्ट ट्रीट करायचं देअर एक्झिस्ट असं रीड करायचं हा असा सिंबॉल जर का दिसला ना याला तुम्ही ऑल रीड करायचा सा। मला असं वाटतं हे दोन सिंबॉलचे नोटिफिकेशन लिहून घ्या व्यवस्थित हे पहा नीट हा उलटा ए नीट याला उल्टा कराल ए कराल तर हा फॉर ऑल 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 स्टार्ट होतो। याला जर का तुम्ही फ्लिप कराल तर ई होतो ई हा एक्झिस्ट वाला ई बराबर ना याला फ्लिप केलं म्हणजे समजतं ना तुम्हाला कसं करायचं फ्लिप रिव्हर्स करायचं फ्लिप ओके सो देर एक्झिस्ट वाला जो ई आहे ना त्याच्यानी हा असा सिंबॉल बनवलेला आहे so, सो गोष्ट क्लिअर आहेत तुम्हाला हे ओके okay. आता यांचा युज कसा करायचा क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे आता त्याच्याबद्दल डिस्कशन करूया हे मी थोडस रब करतो यार आय होप तुम्ही हे लिहिलं असेल क्वेश्चन फार सोपे जसं की आता हा घ्या जे काही आत्ता स्टुडंट थोडेसे लेट जॉईन झाले असतील त्यांनी हे समजून घ्या की हा जो स्टेट हा जो सिंबॉल आहे हा सिंबॉल आहे देर एक्झिस्टचा देर एक्झिस्टचा ओके okay? आणि हा जो सिंबॉल आहे ना मुलांना हा सिंबॉल आहे पहा फॉर ऑल ऑल साठीचा तो सिंबॉल आहे मग मी काय करतोय पहा हा जो पहिला स्टेटमेंट आहे तो वाचतोय बट आधी थोडस क्वेश्चन वाचूया आपण ए स्टँड्स फॉर ए हा एक सेट आहे कोणाचा सेट आहे थ्री फाईव्ह सेव्हन नाईन इलेव्हन ट्वेल्व्ह अशांचा सेट आहे ठीक आहे डिटरमाइन ट्रुथ व्हॅल्यू ऑफ इच ऑफ द फॉलोइंग म्हणजे या सर्व नंबर्स चालणार मुलांना हे सर्व जे स्टेटमेंट्स आहेत ना यांचा ट्रुथ व्हॅल्यू आपल्याला फाईन करायचा त्यांचा ट्रुथ व्हॅल्यू फाईन करायचं म्हणजे ट्रू आहे की फॉल्स आहे सांगायचं आपल्याला चलो पहिला फर्स्ट स्टेटमेंट रीड करतो मी देर एक्झिस्ट एक्स टू ए म्हणजे असं कोणीतरी आहे म्हणे एक्स ए मधला म्हणजे ए मध्ये असं कोणीतरी आहे देर एक्झिस्ट एक्स टू ए ए म्हणजे मध्ये असं कोणीतरी आहे सच दॅट एक्स मायनस एट इज इक्वल टू वन असं आहे का रे कोणी यस इज देर एनी नंबर सच दॅट एक्स मायनस ऑफ एट इज इक्वल टू वन असं कोणी आहे मला वाटतं नाईन आहे नाईन

बराबर सेवन टाला तो सवेन स्क्वेयर प्लस सेवेन दैट मीन फोर्टी नाइन प्लस सेवन इट इक्ल टू फिफ्टी सिक्स इवन दैट इज एन इवन नंबर अगेन नाइन पा टाइवन पन टाइल ट्वेल्व पावन नंबर है एक्स प्लस एक्स इज एन इवन नंबर फॉर ऑल एक्स बिलोंग्स टू ए दैट इज अगेन ट्रू वाइज करेक्ट बोलता चुकी नहीं है चुकी ओके समस्ता है, आता है।

का बरं कोणाचा स्क्वेअर झिरो पेक्षा कमी आहे का रे कॅन स्क्वेअर ऑफ एनी नंबर ओके अमॉंग दीज नंबर्स इज लेस दॅन ए आहे का खरंच आहे का असेल तर ठीक आहे दॅट इज ट्रू बट नसेल तर दॅट स्टेटमेंट इज फॉल्स दॅट स्टेटमेंट इज फॉल्स असं क्लेम करायचं तुम्हाला तुम्ही सांगा मला काय ट्रू आहे की फॉल्स आहे यस येस सर काय ट्रू आहे की फॉल्स आहे पाचच्या लेक्चर मध्ये अटेंडन्स घेणार आहे एंडला मी ओके सो प्रेझेंट

असं बोललं असतं तर काय असलं असतं रे ट्रू असलं असतं की फॉल्स असलं पाहिजे असतं चलो वरती सांगा बरं धबाधबा आन्सर काय आहे तुमचं देर एक्झिस्ट असं असलं असतं तर काय सांगितलं असतं सा तुम्ही येस प्लीज येस स्टुडंट ट्रू yes, yes, असलं असतं की फॉल्स असलं असतं देर एक्झिस्ट असलं असतं काय असलं असतं ट्रू असलं असतं ना देर एक्झिस्ट म्हणजे समजतं का असं कोणीतरी आहे ना रे असं कोणीतरी हे दिसतं ना मला इथे ट्वेल्व आहे ना असं एक तरी आहे ना कोणी

असं कोणी आहे, हो आहे का रे एमध्ये की हे असं सॅटिस्फाय होईल कोणी आहे का असेल तर सांगा कोण yes, yes, yes. आहे कोणी आहे का रे मुलांना असं आय गेस ट्वेल्थ टाकलं तर होतं बहुतेक काम ट्वेल्व्ह इंटू थ्री थर्टी सिक्स प्लस फोर्टीस आहे कोणीतरी इलेव्हन टाकलं तरी होतं सॅटिस्फाय दॅट मीन्स देर एक्झिस्ट एक्स बिलॉन्स टू ए म्हणजे असं कोणीतरी आहे अरे तिथे बरोबर ना सो दॅट ती कंडिशन इथे सॅटिस्फाय होते येस yes, स्टुडंट्स गोष्टी मग मला काय वाटतं हा लास्टचा जो सम आहे तो लास्टचा सम तुम्हीच मला सांगा आन्सर बॉक्सवरती हे पहा मी इथे एम ठेवतोय वन, वन 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 झिरो इतके आन्सर्स मला पाहिजे बरं वन फोर्टी स्टुडंट असतील तर वन टेन मला आन्सर्स वरती पाहिजे ट्रू आहे की फॉल्स आहे इतकंच सांगायचं तुम्ही मला मुलांना ट्रू आहे की फॉल्स आहे तुम्ही मला इतकंच सांगणार यस चलो ट्राय मारा

फिफ्टी क्रॉस झालाय फक्त असं नाही का करू अरे सिक्स्टी गेला आलं पाहिजे ना रे काय सोपच तर काय म्हणत आहे हे फॉर ऑलचा सिम्पॉल आहे ना हे पहा उलटा ए म्हणजे ऑल फॉर ऑल एक्स बिलॉंग टू ए म्हणजे एलिमेंट साठी ए मधलं हे असं व्हॅलिड आहे म्हणजे खरच व्हॅलिड आहे का असं ईच अँड एव्हरी साठी छोटातला छोटा एलिमेंट जर का मी थ्री टाकला इथे थ्री टाकला तो थ्री इंटू टू टू इंटू थ्री प्लस नाईन केला सिक्स प्लस नाईन केला म्हणजे फिफ्टीन म्हणतोय विच इज ग्रेटर आहे ना तो इव्हन थ्री टाकला तर थ्रीनी पण याला सॅटिस्फाय केलं तर फाईव्ह टाकला तर होणारच सॅटिस्फाय कारण की फाईव्ह हा थ्री पेक्षा मोठा आहे समजता का तुम्हाला हे चलो आता बस करू सेवन्टी आन्सर्स आले माझ्याकडे ओके आणि ऑलमोस्ट सर्वांचे आन्सर्स इथे मला करेक्ट दिसतात ओके काही जणांनी ज्यांनी फॉल्स मेन्शन केले त्यांचं थोडंसं चुकलं आर आहे ओके आन्सर ट्रू आहे तो मुलांना आन्सर ट्रू आला पाहिजे ते समजून घ्या फॉर ऑल आहे ना हे फॉर ऑल आहे ना म्हणजे हर एक इच अँड एव्हरी साठी दिस थिंग इज ऍप्लिकेबल येस दॅट इज ऍप्लिकेबल कोणता पण नंबर टाका इथे तुम्ही या इक्वेशन मध्ये तो व्हॅलिड आहे तो रिझल्ट लाईक ट्रू ठरणार आहे देअर फॉर धिस स्टेटमेंट इज करेक्ट अँड दॅट मीन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू असं सांगायचं असतं तुम्हाला इथे येस स्टुडंट समजतंय का मी काय म्हणतोय क्लिअर आहे तुम्हाला हे जाऊ जरा पुढे ओके पाहा काय हे करतो मी हा पुढे जातो पहा आता हे तर इतकं सोपं आहे ना म्हणजे आता काय सांगायचं तुम्हाला एक ऑपरेशन आहे पहा पर सांगतो एक ऑपरेशन आहे ऑपरेशन ड्युएल म्हणून एक ऑपरेशन आहे ड्युएल म्हणून लॉजिकमध्ये ड्युअल म्हणून एक ऑपरेशन आहे काय ऑपरेशन मी तुम्हाला सांगतो पा जसं ऍडिशन मल्टिप्लिकेशन सबस्ट्रक्शन असे ऑपरेशन असतात ना बरोबर ना हे पाहा थ्री प्लस थ्री सिक्स असतं ना कधी काही क्वेश्चन करतो का थ्री प्लस थ्री आपण सेव्हन का नाही बोललो डेफिनेशन आहे ना ते लँग्वेज मॅथमॅटिक्स मधलं असं डेफिनेशन आहे ऑपरेशन आहे ऍडिशन इज अ ऑपरेशन ऑन दिस टू टू नंबर या दोन नंबर मध्ये ऑपरेशन केलं आपण ऍडिशन आन्सर सिक्स येतं कधीच आपण इथे क्वेश्चन नाही करत ओके बिकॉज ते काही बेसिक गोष्टी लँग्वेज डिफाईन करते काही रूल्स सेट करायला लागतात त्यातला एक मी रूल तुम्हाला इथे सांगतोय ड्युअल म्हणून मुलांना एक ऑपरेशन आहे आणि तो ऑपरेशन काय असतो मी तुम्हाला हे सांगतोय पहा ओके एकदम आहे पहा ऑर असेल ना ऑर ऑरचा करायचा अँड आणि अँड असेल तर अँडचा करायचं सॉरी अँड असेल तर अँडचा करायचं ऑर टॉटोलॉजी असेल तर टॉटॉलॉजीचा कॉन्ट्रडिक्शन करायचं कॉन्ट्रडिक्शन असेल तर कॉन्ट्राडिक्शनचा टॉटोलॉजी करायचं ओके टॉटोलॉजी स्टँड फॉर ट्रू कॉन्ट्रडिक्शन स्टँड फॉर फॉल्स ट्रू असेल तर फॉल्स करायचा फॉल्स असेल तर ट्रू करायचा फॉल्स असेल तर ट्रू करायचा फर्स्ट तुम्ही म्हणाला एफ काय नाही लिहिलं नाही कॉन्ट्रडिक्शन असं लिहिलं आपण त्याला कॉन्ट्राडिक्शन्स कॉन्ट्र स्टुडंट एकदम सोप्पा विषय like, uh, आहे इथं काही काहीच लाईक टेन्शन घ्यायचं कारण नाहीये अँड असेल तर ऑर करायचं डुअल करते आणि ऑर असेल तर अँड करायचं बस दॅट सॉल्व टॉटॉलॉजी असेल तर कॉन्ट्रडिक्शन करायचं कॉन्ट्रडिक्शन असेल तर टॉटॉलॉजी करायचं बस इतकंच आहे हे जे सर्व सम्स दिसतात ना तुम्हाला दोन मिनिटात हे सर्व सम्स होतील पहा हे जे ऑर आहे ना ऑर जागी अँड करायचं अँड च्या जागी ऑर करायचा बरोबर अँडच्या जागी पहा ऑर करायचा अँडच्या जागी परत अगेन ऑर करायचा झाला विषय ऑर जागी अँड करायचा अँड जागी ऑर करायचा ऑरच्या जागी अँड करायचा अँडच्या जागी परत ऑर करायचा पहा इथे ओके हे जे ऑर आहे ना ऑरच्या जागी अँड करायचा अँड जागी अगेन ऑर ओके हे पहा हे जे अँड दिसतं अँड च्या जागी ऑर करायचं फक्त अँडच्या जागी अगेन ऑर करायचा ऑरच्या जागी अँड करायचं इथे अँडच्या जागी मुलांना ऑर करायचा म्हणजे लिहित्यावेळी तुम्हाला आता असं वाटेल की यार हे बोर्ड एक्झाम मध्ये कसं लिहायचं सर काही नाही रे एक स्टेटमेंट लिहायचं फक्त एक मार्कलाच येतो असा क्वेश्चन बोर्ड एक्झामिनेशन मध्ये आला तरी ओके डुएल ऑफ ड्युएल ऑफ हा स्टेटमेंट लिहायचा असा नाही का डुएल ऑफ दॅट स्टेटमेंट इज हा सांगा बरं याचा डुएल काय निगेशनला निगेशन आहे निगेशनल, निगेशनल, पीला पी ऑर जागी अँड केला समजला तुम्हाला इथे ऑर जो आहे त्या ऑरच्या जागी मी इथे अँड केला बरोबर परत तिथे जो अँड आहे ना अँडच्या जागी मी ऑर करणार आहे इथे हे पहा ब्रॅकेट तसेच ठेवायचे बरं त्याच्यानंतर पहा ब्रॅकेट आहे पी आहे हा जो ऑर आहे इथे ऑर करतोय निगेशन आहे पहा क्यू इथे लिहितोय क्यू हा जो इथे अँड आहे अँड चा जागी ऑर लिहितोय परत निगेशन ऑफ एस तर आहेच पुढे सो यार मुलांना हे असं आहे पहा आन्सर आन्सर असा असं लिहायचं तुम्ही नाही नाही ट्रुथ टेबल वगैरे काही नाही काढायचं यस वन पॉईंट टू एक्ससाईज मधला लास्ट क्वेश्चन ओके तो बाकी आहे का कॉन्ट्रडिक्शन वाला ठीक आहे तो पण घेतोय घेतो येतो ओके बरं तुम्हाला समजलं का ड्युअल काय अँड असेल तर ऑर करायचं ऑर असेल तर अँड करायचं समजा आता याचा डोल जर का तुम्हाला करायचं असेल तर हा सी स्टँड फॉर कॉन्ट्राडिक्शनचा टॉटॉलॉजी करायचा हा जो ऑर आहे ऑरचा करायचा अँड त्याच्यानंतर हे पी आहे त्याच्यानंतर हा अँड जो आहे त्याला ऑर करायचा त्याच्यानंतर क्यूला क्यू लिहा हा जो ऑर आहे त्या ऑरला अँड लिहा त्याच्यानंतर तो आर आहे पुढे विषय नाही का हा आपला आन्सर बनणार आहे इथे इतका आहे पहा आहे म्हणजे आतला कोणता जरी क्वेश्चन दिला तरी इथे जे बसलेले सर्व मुलं त्यांना सर्वांना आला पाहिजे असं मला म्हणायचं इथे ओके सर्वांना इच अँड एव्हरी स्टुडंटला आलं पाहिजे काय म्हणता मुलांना इयर बरोबर बरोबर प्रथमेश म्हणतोय सिम्पलेस्ट क्वेश्चन आहे म्हणजे म्हणजे आतापर्यंत तुम्ही इलेव्थ मध्ये एंटर केल्यापासून सर्वात सोपा जो क्वेश्चन असेल तो हाच असेल ना की यापेक्षा आणखीन कोणती सोपी गोष्ट शिकली आहे तुम्ही नाही ना काय म्हणतो बरोबर ना ठीक आहे तर ठीक आहे चलो मग तुम्हाला समजता का आजच्या सेशनमध्ये आपण हा क्वेश्चन नंबर वन हो आणि क्वेश्चन नंबर टू असे दोन्ही क्वेश्चन्स केलेले आहेत ओके मी काय करतोय का थोडंसं एक दोन मिनिट मी तुम्हाला ना प्रिव्हियस इयरचे काही क्वेश्चन्स दाखवतोय काही क्वेश्चन्स दाखवतोय म्हणजे बघूया आपल्याला की होतात का नाही का ट्वेल्थ पेपर लॉजिक 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 येस लॉजिक ओके काय आहे मी तुम्हाला सांगतोय पहा तुमची जी, जी जुनि सिनियर बॅच आहे सिनियरची सिनियर बॅच आहे बरोबर ट्वेंटी ट्वेंटी एम एस टी सी टी ट्वेंटी ट्वेंटी लास्ट इयर जो एम एसटी सीटीचा पेपर झाला होता ना त्यातले काही इथे मी क्वेश्चन तुम्हाला डिस्कस डिस्प्ले करतोय लॉजिक या लेसन मधून काही क्वेश्चन्स आहेत फक्त लॉजिक मधलेच क्वेश्चन मी आता डिस्प्ले करतोय बरोबर ओके ठीक आहे कारण की लॉजिक आपला तोच तर लेसन आता, आता आपण चालू कव्हर केलेला आहे बरोबर थोडा बहुत कव्हर केला पूर्ण संपलेला नाहीये बघा बरं जरा आहे नाही हे निगेशन आणखी निगेशन कव्हर नाही झालेलं आपलं ओके फॉलोइंग इज अ बाबा ठीक आहे एक मिनिट ओके घ्या आता ते जे काही मुलं म्हणत होते की एक्सरसाइज पॉईंट टू यातला तू लास्ट क्वेश्चन काहीतरी बाकी पहा बरोबर ना त्यावरती मी इथे क्वेश्चन विचारलाय तुम्हाला इथे क्वेश्चन नंबर टू आहे त्याच्यावरती त्यावरती डिपेंड करणार आहे मग मी काय करेन माहिती का पहिले तो कॉन्सेप्ट तुम्हाला थोडंसं आधी सांगून देतो त्याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर तो टू आणि क्वेश्चन नंबर थ्री दोन्ही गोष्टी त्याच्यावरतीच डिपेंड करणार आहेत दोन्ही गोष्टी करून करून घेऊया आपण तुम्ही या क्वेश्चन बद्दल म्हणत होते मुलांना या क्वेश्चन बद्दल म्हणताय का तुम्ही हा बाकी होता का येस स्टुडंट हा बाकी होता का कॉन्ट्राडिक्शन टॉटॉलॉजी आणि कॉन्टिंजन्सी यस हाच ना ओके 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 ठीक आहे सांगता लक्षात त्याच क्वेश्चनवरती जातोय आता बघ कुठे येस पहा नाही होमवर्क होता असं म्हणतात बरोबर होमवर्क दिला होता ऍक्च्युली मी बट ठीक आहे तरी पण मी परत एक्सप्लेन करेन काही लोड नाही लक्षात आम्हाला काय सांगायचं काही मुलांना असं वाटतं रे की लॉजिक तर, तर काय यार एकदम सोप्पं आहे मग मी जो आता क्वेश्चन दाखवेन ना तुम्हाला बघा बरं खरंच खूप आहे का म्हणजे खरंच एका मिनिटात होतं का आपल्याला हे चेक करायचंय बरोबर बट मी आधी काय करतो तुम्हाला हा कॉन्सेप्ट सांगतो काही असे स्टेटमेंट असतात की ते काही करा ट्रूच राहतात फॉर एक्झाम्पल पी ऑर so निगेशन पी असं मी तुम्हाला एक स्टेटमेंट सांगतो पी ऑर निगेशन पी सो काही असं मी तुम्हाला एक स्टेटमेंट सांगितलेलं बरं मी म्हणतोय पीच्या जागी तुम्ही काही पण टाका अरे काही पण टाका से फॉर एक्झाम्पल इफ यू सबस्ट्यूट व्हॅल्यू ऑफ पी आय ट्रू मी म्हणतो ठीक आहे ट्रू ऑर ऑर ला ऑर हे पाहा निगेशन ऑफ पी म्हणजे ट्रू चा निगेशन अरे ट्रू चा निगेशन तर फॉल्स असतो ना तुम्हाला माहिती का रे याचा आन्सर काय असतं माहिती का ऑरच्या केसमध्ये एक्झरी ट्रू असेल तर त्याचा ट्रू असतं की नाही ट्रू असतो की नाही मग तुम्ही म्हणाल सर पीला तुम्ही ट्रू का बोललो पीला आता तुम्ही फॉल्स बोला मी म्हटलं ठीक आहे फॉल्स बोलतो ऑर हे पा निगेशन ऑफ फॉल्स समजतं का पी हा फॉल्स आहे ना पीला फॉल्स बोललाय ना बरोबर मग हे निगेशन ऑफ फॉल्स करायला लागेल ना फॉल्सचा निगेशन हा ट्रू असतो की नाही म्हणजे काही जरी केलं ना रे एक ट्रू तर येतोच आहे ना आणि ऑरच्या केसमध्ये तुम्हालाही माहिती एक जरी ट्रू असेल तर आन्सर ट्रूच असतो शेवटी एक जरी ट्रू असेल ना मुलांना तो शेवटचा फायनल आन्सर जो आहे तो ट्रूच असतो काय रे मुलांना समजलं का तुम्हाला हे

असे पण काही स्टेटमेंट असतात यार की तुम्ही काही पण करा ते फॉल्सच राहतात त्यांना म्हणतो आपण कॉन्ट्राडिक्शन एक्झाम्पल दाखवू का पहा पी अँड निगेशन पी सांगा बरं पी अँड निगेशन पी पी च्या जागी तुम्ही काही पण टाका से फॉर एक्झाम्पल व्हॅल्यू ऑफ पी से फॉर एक्झाम्पल ट्रू म्हणजे ट्रू अँड हे पहा ट्रू चा निगेशन काय रे फॉल्स अरे अँड मध्ये एक जरी फॉल्स असेल आन्सर फॉल्सच असतो म्हणलं ठीक आहे हे पहा जर का मी समजा फॉल्स टाकला फॉल्स अँड हे पा फॉल्स तो तर ट्रू असतो मग सांगा बरं फॉल्स अँड ट्रू काय असणार आहे बिकॉज अँडच्या केसमध्ये एक जरी फॉल्स असेल तर आन्सर फॉल्सच असतो शेवटी स्टुडंट असे काही पॅट असे काही स्टेटमेंट्स असतात इर ऑफ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू आउटपुट इज गोइंग टू बी फॉल्स ओनली सर्च टाईप ऑफ स्टेटमेंट्स आर कॉल्ड एज कॉन्ट्राडिक्शन अशा स्टेटमेंटला आपण कॉन्ट्रडिक्शन बोलतोय आणि असे काही स्टेटमेंट असतात ते ट्रू पण येऊ शकतात किंवा फॉल्स पण होऊ शकतात काही पण होऊ शकतं लाईक मिक्स असतं नाही का रिझल्ट अशा स्टेटमेंट पॅटर्नला आपण कॉन्टिजन्सी बोलतोय त्यातला एक मी तुम्हाला इथे मध्ये दाखवतोय सो सी फॉर एक्झाम्पल हा जो स्टेटमेंट पॅटर्न तुम्हाला दिसतोय ना याचा जर बघायचं आपल्याला काय हा मी ते पी पी लिहितो इथे क्यू लिहितो ना पी आणि क्यू अशा दोन गोष्टी आहेत पी आहे क्यू आहे मी ते पी डब्ल्यू इम्प्लॉईज क्यू लिहितो अरे समजता का मुलांना डबल इम्प्लॉईज क्यू लिहिला इथे मी क्लिअर आहे तुम्हाला आहे त्याच्यानंतर हे पहा निगेशन क्यू पण पाहिजे ना तुम्हाला मग ठीक आहे निगेशन क्यू पण लिहिलं मी इथं मग पी इम्प्लॉईज निगेशन क्यू पण लिहायचं इथं नाही का पी इम्प्लॉईज निगेशन क्यू पण लिहायचं आहे मुलांना आणि त्याच्यानंतर नाही पी डबल इम्प्लॉईज क्यू पहा फायनली काय करायचं माहिती का फायनली याचा आन्सर सांगायचा ना तुम्हाला मग मी इथे असं लिहितोय पहा पी डबल इम्प्लॉज क्यू म्हणलं ओके पी डबल इम्प्लॉईज क्यू ओके अँड 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 पी इम्प्लॉईज निगेशन क्यू असं लिहिलं पहा मी इथं टेबल माहिती ना कसा काढायचा बरबर आता मेरा रिक्वायरमेंट का ट्रू है इवन धी इज फॉल्स बरबर ना अबिनेशन मैं लिखो है ठीक है चलो डबल इम्प्लिकेशन चाहिए डबल इम्प्लिकेशन मारा बर डबल इम्प्लिकेशन मध्य ना सेम सेम तो क्या ट्रू डिफर डिफरंटेल तो डिफरंट डिट देन सेम से जर को का कोणी इथे न्यू स्टुडंट असेल आणि त्यांचा फर्स्ट किंवा सेकंड डे असेल ओके मी त्यांना ऑलरेडी काही लेक्चर्स दिले आहेत बरं युट्यूबचे नाही का ते प्लेलिस्ट वगैरे सांगितलं होतं रेफर करण्यासाठी ते सर्व लेक्चर पाहूनच तुम्हाला ऍक्च्युली हा लेक्चर अटेंड करायचा होता नाही का तरच तुम्हाला हे समजणार बट स्टील तुम्हाला हे जर का नसेल समजत कारण की हे रूल्स आहेत रूल हे रुल्स तुम्हाला माहिती असले पाहिजे हे टेबल मधले रुल्स आणि ते रूल्सच जर का माहिती नसेल तर लेक्चर समजणार नाहीये बट त्याचं प्रोव्हिजन मी ते करून ठेवलेलं आहे तुम्ही एम एस ए मॅथमॅटिक्स चॅनलवरती जाल तिथे प्लेलिस्ट लॉजिक चा प्लेलिस्ट रेफर करायचा सर्व लेक्चर्स पाहायचे कम्प्लिट लेक्चर कम्प्लीट टॉपिक तुमचा कव्हर होऊन जाईल तिथून ओके मी म्हणतो ठीक आहे चलो हा एक झाला so निगेशन ऑफ क्यू सो काय क्यू तर हाय ट्रू चा निगेशन इज फॉल्स फॉल्स इज ट्रू ट्रूचा निगेशन काय इज इज फॉल्स फॉल्स इट इज ट्रू मी म्हणलं ओके आता हे पहा बरं पी इम्प्लाइज निगेशन क्यू म्हणजे पी इम्प्लाईज निगेशन क्यू म्हणजे या दोघांमध्ये इम्प्लिकेशन मारायचं या दोघांमध्ये इम्प्लिकेशन ट्रू इम्प्लॉईज फॉल्सच फॉल्स असतो मध्ये ट्रू इम्प्लॉईज ट्रू हे ट्रूच असतं फॉल्स इम्प्लॉईज फॉल्स हे ट्रू असतं इव्हन फॉल्स इम्प्लाइज ट्रू पण असतं फक्त एकच फॉल्स असतो इम्प्लिकेशन मध्ये ट्रू इम्प्लॉईज फॉल्स असेल तरच फॉल्स असतो अदरवाइज इट इज ट्रू हे पण झालं अरे आता मला असं वाटत आहे की याच्यामध्ये आणि याच्यामध्ये म्हणजे अरे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये अँड करायचं पा ना इथे अँड दिसतो का अरे या दोघांमध्ये आपल्याला अँड करायचं मुलांना या दोघांमध्ये आपल्याला अँड करायचं आणि तुम्हाला माहिती अँड म्हणजे काय एक्झरी फॉल्स असेल तर फॉल्स पहा या दोघांमध्ये एक्झरी फॉल्स असेल आन्सर शुड बी फॉल्स एक्झरी फॉल्स असेल आन्सर शुड बी फॉल्स दोन्ही ट्रू आहे पहा ना बोथ आर ट्रू आन्सर इज ट्रू अँड मध्ये बरोबर ना अरे यार जर का हा पण फॉल्स असला असताना तर मी बोललो असते की हा काय आहे कॉन्ट्राडिक्शन आहे बोललो असतं आपण बट हे मिक्स आहे ना काही जण फॉल्स आहेत काही जण ट्रू आहेत दॅट मीन्स दॅट इज कॉन्टिन्युअन्सी जर का सर्वजण ट्रू असले असते तर टॉटोलॉजी ऑल फॉल्स देन कॉन्ट्रडिक्शन बट हे तर मिक्स आहे ना रे दॅट मीन्स दॅट इज कॉन्टिंजन्सी टाईप ऑफ स्टेटमेंट्स सो आय होप तुम्हाला हे समजलं टॉटोलॉजी कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी काय आहे हे आय होप तुम्हाला समजलेलं आहे मी कालच्या लास्टच्या लेक्चरमध्ये तुम्हाला थोडंसं होमवर्क पण दिलं होतं टॉटोलॉजी कॉन्ट्राडिक्शनचा बरोबर मला वाटतं की तुम्ही आणखी एक दोन तीन सम करा बरं त्याच्यामधले पण आता मेन काय आहे तर एम एस टी ट्वेंटी ट्वेंटीचा क्वेश्चन पहा टाइमर लावू का किती वाजले आत्ता सॉरी किती टाइम झाला सॉरी एक मिनिट काय टाइम एक एक मिनिट सॉरी इथेच आहे ना टाइम एक, एक मिनिट काय सहा वाजले चलो एक मिनिट आणखीन जास्त कन्सिडर करतोय खरं तर फाईव्ह फिफ्टी नाईन आहे बट स्टील कन्सिडर इट ॲज अ सिक्स बरोबर बस आता तुम्ही मला सांगा येस स्टुडंट काय सांगा तर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्राडिक्शन यातला कोण कॉन्ट्राडिक्शन आहे हे तुम्हाला सांगायचं अरे यार इथे थोडंसं लाईक प्रॉब्लेम झालाय प्रॉब्लेम झालाय म्हणजे काय तुम्ही ट्राय करा आणि सांगा मला आन्सर यातला कोण कॉन्ट्रडिक्शन आहे हे तुम्ही मला इथे सांगतात कोणता स्टेटमेंट कॉन्ट्रडिक्शन आहे एस वन कॉन्ट्राडिक्शन आहे की एस टू कॉन्ट्राडिक्शन आहे समजता ना इथे चार स्टेटमेंट दिसतात का तुम्हाला हा पहिला स्टेटमेंट सेकंड स्टेटमेंट थर्ड स्टेटमेंट फोर्थ स्टेटमेंट यातला कोणता स्टेटमेंट कॉन्ट्रडिक्शन आहे म्हणजे कधी पण फॉल्सच येतो असं कोण आहे हे तुम्ही मला इथे सांगतात यस स्टूडेंट्स चलो ट्राई करा ट्राई करा यस करा रे करा करा काय म्हणतात मानस म्हणतो की चार टेबल काढायचे का हे बघ तुम्ही काही करा यार तुमची मर्जी बरोबर तुम्हाला समजतं का की तुम्ही काही पण करा तुमची मर्जी तुमच्यावरती मी सोडलं आहे पूर्णपणे बरोबर बस मला सांगा तुम्ही एबीसीडी मधला लाईक कोणता ऑप्शन सांगणार आहे किंवा कोणता स्टेटमेंट यातला कॉन्ट्रडिक्शन हे तुम्ही सांगतात तुम्हाला वाटत असेल ना हे काय सोपं चालू आहे लॉजिक नाही का पण एंट्रन्समध्ये कसं असतं रे दीड मिनिटात क्वेश्चन सॉल्व्ह करायचं असतो बरोबर मग नाईन्टी मध्ये हे सॉरी नाईन्टी मध्ये किंवा नाईन्टी सेकंड पेक्षा कमी टाइम मध्ये हा क्वेश्चन तुम्ही सोल करू शकता का मला बस इतकं पाहायचं आता मला वाटतं नाइंटी सेकंड होऊन गेलेत खरे तर पण घ्या तरी आणखीन टाइम घ्या तुम्ही टेबल काढा किंवा नका काढू किंवा तुमची मर्जी तुम्हाला हवं ते करा मला जे पाहिजे ते करा बट मला आन्सर सांगा ओके समीक्षा जाधव काय म्हणते तू ऑप्शन सी आहे का म्हणजे एस टू अच्छा समीक्षा म्हणते एस टू हा कॉन्ट्राडिक्शन म्हणतोय ईशान जाधव म्हणते ऑप्शन बी ओके देन ऑप्शन बी म्हणतात बरेच सारे जण एस वन बोलतात यस अंश बोलतोय ऑप्शन बी ओके ओके म्हणते ऑप्शन बी आहे का ओके 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 ऑप्शन बी बोलतात बरेच सारे जण ठीक आहे ठीक आहे जास्त काही लोड न घेऊ मुलांना तुम्ही आणखी थोडासा टाइम देतो मी तुम्हाला एक दोन मिनिट तुम्ही तुमचं ट्राय करा तुमच्या एंडवरती त्याच्यानंतर आपण इथे डिस्कस करूया की यार कसं करायचं आपण हे नाही का यस ऑप्शन बी आता ना थोडंसं मला असं वाटतं थोडंसं इंटरॅक्टिव्ह पण ठेवू यार सेशन बऱ्याच वेळी काय होतं की बस मीच बोलतोय आणि तुम्ही काही बोलत नाही तर जस्ट ऑप्शन बी जे जे बोलतात ना कोणीतरी मला सांगाल का रे काय केलं बाबा नाही का कोण सांगेल मला मे बी समीक्षा जाधव सांगशील का समीक्षा वन थर्टी फोर रुल नंबरवाली समीक्षा जाधव आता कोण आहे मला माहीत नाही अरे बट तू थोडंसं रॉंग आन्सर सांगितलेलं बहुतेक एक मिनिट थांब 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 प्रॉब्लेम झाला तू आन्सर ऑप्शन सी सांगितला होता ऑप्शन सी नाही आहे ऑप्शन बी करेक्ट ऍक्च्युली ओके तर ठीक आहे माइक चा नव्हता होते आत्ता दिला होता, मी कोणी सांगेल का ऑन करून ऑप्शन म्हणजे तुम्ही कसं केलं हे विचारायचं होतं ऍक्च्युली मला मे बी मी रियाला विचारू रिया वाटते यस रिया ऑन करशील काय केलं गं ठीक आहे मी मी पहिल्यापासून सॉल्व्ह करायला लागले तर okay. फर्स्ट वनच कॉन्ट्रॅडिक्शन आलं आणि ते ऑप्शन मध्ये होतं अच्छा अच्छा म्हणून तू ऑप्शन हे सांगितलं का हो। दुसरं वाला नव्हतं मी ट्राय केलं कॉन्ट्राडिक्शन लावून सांगितलं ओके बऱ्याच जणांनी असंच केलं सांगशील चव्हाण सर तिथे जे लागतंय आधी ते काढून घेतलं निगेशन पी निगेशन क्यू ओके म्हणजे टेबलच काढला असं म्हणते का तू हा म्हणजे पहिले सगळ्याच्या मध्ये जे लागत आपल्याला कॉम्बिनेशन म्हणजे तू टेबल काढला असं म्हणायचं तुला हो टेबलच काढलाय करेक्ट ना Yes, sir. Okay, okay, okay. अंशू? यस, अंशू सर ओके 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 ठीक आहे चलो आणखीन कोणी आहे का जरा बघतो मी जस्ट ओके कोण सांगेल अंशु यस अंशु पाटील टेबल काढूनच तर टेबल ना? यार पण तुम्ही असा विचार करणार आहे की टेबल काढायला तर खूप वेळ लागतो यार तुम्हाला असं नाही वाटत का <laughs> की टेबल काढायला खूपच वेळ लागतो आणि तुम्ही लकी का आहात माहिती का कारण की हा जो पहिला स्टेटमेंट आहे जो तुम्ही चेक केला तोच लकीली कॉन्ट्रडिक्शन आला पण समजा हा पहिला स्टेटमेंट जर का फोर्थ नंबरला दिला असता आणि फोर्थ स्टेटमेंट जर का पहिला नंबरला दिला असता ना तर नक्कीच तुमचा टाइम इथे वेस्ट झाला असता आणि टेबल काढणे हे रेकमेंडेड नाहीये थोडस टाइम जास्त जात असतो त्याच्यामध्ये टेबल काढण्यामध्ये बट ठीक आहे म्हणजे सध्या तरी या स्टेजला ठीक आहे म्हणजे तुमचा ट्राय मी समजू शकतो आणि करेक्ट डायरेक्शन मध्ये तुमचा ट्राय टेबल काढणे पण तुम्ही नोटीस करा जर का हे असं ऑप्शन जर का फ्लिप झालं असतं एस फोर पहिले दिला असता एस वन जर का लास्टला दिला असता मग या केसमध्ये टेबल काढून थोडासा टाइम वेस्ट झाला असता नक्कीच टाइम वेस्ट झाला असता बरोबर असं मला इथे म्हणायचं ऍक्च्युअल बरोबर तर समजा मी असं विचार करायला लागलो तर यार हे ऑफ विचारतो फॉलोईंग पॅटर्न इज अ कॉन्ट्रडिक्शन असं क्वेश्चन विचारतं म्हणजे यार की कॉन्ट्रडिक्शन कोण आहे याच्यामध्ये कॉन्ट्रडिक्शन हा तो असतो जो नेहमी फॉल्स असतो म्हणजे ट्रू कधी येतच नाहीये मग मी चेक करते मी काय विचार करेन माहिती का हे पा मला एस फोर सर्वात सोप्पा वाटतोय समजा मी क्यूच्या जागी जर का ट्रू टाकला पीच्या पण जागी ट्रू टाकला पीच्या पण जागी ट्रू टाकला क्यूच्या पण जागी ट्रू टाकला समजा सर्वांच्या जागी ट्रू टाकला नीट पा मी टेबल ड्रॉ नाही करता मे बी तुम्हाला थोडंसं अवघड वाटलं पण थोडस नीट लक्ष द्या मी जस्ट इमॅजिन करतो एक कंडिशन नाही का की ते मी पीला ट्रू टाकतोय बरोबर पीला हे पहा पीला इथला जो पी आहे त्याला ना तुम्ही इम्प्लॉईज क्यूला पण तुम्ही ट्रूस टाकता ना डबल इम्प्लाइज क्यूला पण तुम्ही यार ट्रूच टाकता ना ठरलंच होतं ना क्यूला ट्रू टाकायचा मग पा बरं हे ट्रू इम्प्लाइज ट्रू ट्रूच असतो मग ट्रू अँड ट्रू ट्रूच असतो म्हणजे हे ओव्हरऑल ट्रूच बनला ट्रू डबल इम्प्लाइज ट्रू अरे म्हणजे हा ट्रू बनतोय म्हणजे पॉसिबल आहे की हा ट्रू बनू शकतो मी असं म्हणत नाही की तो कॉन्ट्रडिक्शन आहे मी असं म्हणतोय की तो कधी ना कधी एक पर्टिक्युलर सिनारी आहे की तुम्ही ट्रू बनवू शकतो त्याला मी तुम्हाला हे सांगतो की हे पण ट्रू बनू शकतो कधी ना कधी तुम्ही म्हणणार कसं काय समजा च्या जागी जर का मी फॉल्स टाकला ना तर फॉल्सचा जो निगेशन असतो तो ट्रू बनणार आहे अँड एनिथिंग इम्प्लाइज ट्रू एनिथिंग इम्प्लाइ ट्रू इज ऑल्वेज गोइंग टू बी ट्रू ट्रू इम्प्लाइज फॉल्सच फॉल्स बनवू शकतो म्हणजे जर का समजा मी इथे पीच्या जागी जर का फॉल्स टाकला तर मी इथे ओव्हरऑलला मी इथे ट्रू बनवतोय म्हणजे मी इथे काळजी घेतो की याचा जो आन्सर आहे तो ट्रू बनवतोय म्हणजे हरेक वेळेस तो फॉल्सच याची काही गॅरंटी नाही आहे ट्रू पण बनतोय तो, तो. म्हणजे त्याला मी कॉन्ट्रडिक्शन नाही म्हणू शकत हा पण पहा ना पाहना एकदम सोप्पा आहे जर का क्यूला मी ट्रू बोलला ना मुलांना हे बा पी आणि क्यू काही पण होऊ शकतात पी ट्रू पण होऊ शकतो क्यू फॉल्स पण होऊ शकतो बरोबर पी ट्रू पण आणि फॉल्स पण होऊ शकतो क्यू ट्रू पण आणि फॉल्स पण होऊ शकतो काही पण होऊ शकतो मी काय म्हणतो या क्यूला जर का मी ट्रू बोललो तर काही करा हे ट्रूच राहणार ना शेवटी म्हणजे मी तर असं करतोय की यार त्याला ट्रू बनवण्याचा ट्राय करतोय आणि समजा तो ट्रू माझ्याकडून नाही बनला तर मी म्हणेन हा हा तोच कॉन्ट्रडिक्शन आहे कारण की तो ट्रू बनत नाहीये म्हणजे कोणतीच एक केस होत नाही की तिथे तो ट्रू बनतोय अशी एक पण केस होत नाहीये म्हणून मी त्याला कॉन्ट्राडिक्शन म्हणे ट्रू बनू शकत नाही जर का मी फेल जात असेल ट्रू बनवण्यामध्ये मीन्स कधी ट्रू बनतच नाही म्हणजे तो कॉन्ट्रडिक्शन आहे तुम्हाला समजतं का की कि हे किती लवकर शोधला आपण की हा कॉन्ट्रडिक्शन आहे की नाही कसं शोधलं माहिती का इथे बस मी फक्त ट्रू टाकला अँड एनिथिंग इम्प्लाइज ट्रू इज ऑलवेज गोइंग टू बी ट्रू फक्त ट्रू इम्लाईज फॉल्स फॉल्स असतो असं सांगायचं मला इथे म्हणजे पाहता क्षणी समजतं की हा कॉन्ट्रडिक्शन नाहीये इव्हन हे पण इव्हन हे पण पाच अक्ष समजतं इथे फॉल्स टाकलं तर फॉल्स ट्रू बनतो म्हणजे ओवरऑल ट्रू बनतं काही हा कॉन्ट्रडिक्शन नाही बनवू शकत बिकॉज ओव्हरऑल ट्रू बनतो तो म्हणजे असे फटाफट ऑप्शन इलिमिनेट करायचे दोन दोन तीन तीन सेकंदाचं काम आहे तुम्हाला मी खरं सांगतो भले मी एक्सप्लेनेशन जास्त वेळ देतोय बरोबर पण एक ज्या वेनी मी एक्सप्लेनेशन देतो त्या वेणी ना तर हे दोन दोन सेकंड मध्ये हे दोन्ही ऑप्शन इलिमिनेट करू शकता तुम्ही बरोबर म्हणजे त्यांचा टेबल ड्रॉ करण्याची तुम्हाला गरज नाही असं मला इथे वाटतं आय होप तुम्हाला हे समजलं असेल इव्हन हा पण ऑप्शन इलिमिनेट केला आपण म्हणून ऑप्शन नंबर ए हे ऑप्शन नंबर ए जर का तुम्ही पाहाल ना जर का मी विचार करेन की याला जर का मी ट्रू बनवायचा ट्राय करेन बरोबर याला ट्रू बनवायचा म्हणजे मुलांना इथे तुम्हाला समजतं का ट्रू बनवायचं म्हणजे हे पा पी इम्प्लॉज क्यू पी इम्प्लायज क्यू अँड पी अँड निगेशन क्यू समजतं का याला आपल्याला ट्रू बनवायचा म्हणजे याला ट्रू बनवायचा आपल्याला आणि याला पण ट्रू बनवायचा अरे बाबा याला पण ट्रू बनवायचं याला पण ट्रू बनवायचं मी काय म्हणतो याला जर का तुम्हाला ट्रू बनवायचं असेल तर पीला ट्रूच लिहायला लागेल अँड हे पहा निगेशन क्यू आहे ना म्हणजे क्यूला तुम्हाला फॉल्स लिहायला लागेल पीला तुम्हाला ट्रू लिहायला लागेल आणि क्यूला तुम्हाला फॉल्स लिहायला लागेल का कारण की या फॉल्सचा निगेशन हा ट्रू बनतो आणि हा ट्रू आणि हा ट्रू मिळून मुलांना ओव्हरऑल ट्रू बनतो मग हेच जर का दोन्ही गोष्टी मी इथे यूज करेन ना काय काय पीला काय ट्रू आणि क्यूला काय फॉल्स बघा ना इथे क्यू ना तसं जर का मी तिथे टाकेन ना इम्प्लिकेशन मध्ये तर हा फॉल्स बनून जातो हाच फॉल्स बनतो मग आणि फॉल्स अँड एनिथिंग इज फॉल्स म्हणजे माझा जो ट्राय होता ना की त्याला बनवायचा ट्राय होता तो कधीच सक्सेसफुल होत नाहीये म्हणून तो कॉन्ट्राडिक्शन आहे मला वाटतं की तुम्हाला नसेल समजलं काही जणांना मग तुम्ही बिलकुल टेन्शन ना घेऊ तुम्ही टेबल ड्रॉ करा समजता का तुम्हाला नसेल समजलं घेऊ तुम्ही टेबल ड्रॉ करा जसं काढतोय आपण तसं सर आपण पी आणि क्यू असलं की बाय डिफॉल्ट ट्रू आणि फॉल्स म्हणजे घेतलं तरी चालेल ना दरवेळेस नाही हे हे बघ हा पी आणि क्यू असेल हा पी आणि क्यू असेल तर कॉम्बिनेशन घ्यायचे ला ट्रू घेऊ शकते फॉल्स पण घेऊ पीला क्यूला ट्रू पण घेऊ शकते क्यूला फॉल्स पण घेऊ शकते तुझी मर्जी कोणतं पण कॉम्बिनेशन घेऊ शकते बट असं गरजेचं नाही की ला ऑलवेज ट्रू घ्यायचा आणि क्यूला ऑलवेज फॉल्स घ्यायचं हे गरजेचं नाहीये काई, काई शकते? शकते, शकते? तुझे, तुझे okay. मी जो माझं बघतोय ना, ना स्टेटमेंट बरोबर या स्टेटमेंट मध्ये माझं ट्राय काय होत थोडस नीट लक्ष द्या ट्राय माझा हा होता कि ते म्हणता याच्यामध्ये कोण कॉन्ट्रडिक्शन आहे म्हणे अरे कॉन्ट्राडिक्शन तो असतो जो कधी ट्रू नाही मग माझं तर डोकं समजा असं चालायला लागलं यार की कोणाला तरी ट्रू प्रू करूया आपण नाही का म्हणजे आता याला समजा मी ट्रू प्रू केलं समजा काही करून तर समजून जाईल यार मला की तो ट्रू आहे म्हणजे कॉन्ट्रडिक्शन नाही येतो आणि समजा मी जर का फेल होत असेल त्याला याला ट्रू बनवण्यासाठी मुलांना दिस हॅज टू बी ट्रू दिस हॅज टू बी ट्रू दिस थिंग हॅज टू बी ट्रू आता तो ट्रू असण्यासाठी मुलांना पाहिजे आणि हा क्यू फॉल्स असला पाहिजे का कारण की अँडच्या केसमध्ये ट्रू तेव्हाच होतो जेव्हा हा पण ट्रू आहे हा पण ट्रू आहे आता हा ट्रू पाहिजे असेल तर क्यू हा फॉल्स असला पाहिजे बिकॉज निगेशन ऑफ फॉल्स इज ट्रू बरोबर आता एक माझं टेन्शन दूर झालं की आता हा बनलाय ट्रू पण याला ट्रू करण्याच्या नादामध्ये हे तुम्ही ट्रू टाकलं होतं क्यूला तुम्ही फॉल्स टाकलं होतं ना इम्प्लिकेशन मध्ये बरोबर ट्रू ट्रू फॉल्स 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 ना याला नादामध्ये हा फॉल्स झालाय अँड फॉल्स अँड एनिथिंग इज फॉल्स म्हणजे तो ओव्हरऑल कधी ट्रू होऊच नाही शकत आहे हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं मीट राहतरी केलाय तुम्हाला समजून सांगण्याचं था। बट माहित नाही यार की काय समजलं तुम्हाला पण जाऊ द्या नसेल समजलं तर मी काय म्हणतो काढा टेबल तुम्ही ओके मला दोष नका देऊ टेबल काढा ओके काही हरकत नाही ओके येस स्टुडंट किती लोकांना समजलं रे बाबा जरा हॅन्ड रेस करून सांगाल का तुम्ही किती लोकांना समजलेलं आहे हे जे मी एक्सप्लेनेशन दिलंय ना किती लोकांना समजलेलं प्लीज सांगाल का थोडस आणि टेबल काढणे थोडस लाईक लेंदी टास्क होतो यार असं म्हणायचं मला इथे नाही का आणि हाच एक छोटासा डिफरन्स आहे बोर्ड आणि एंट्रन्स एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला जर काही जणांना असं वाटत असेल ना की बोर्ड मधलं टेक्स्टबुक मधून घेतोय आपण आणि बोर्ड प्रिपेअर करतोय बोर्ड प्रिपेअर नाही करत मी तुम्हाला आधी सांगतोय नाही म्हणजे असं नाही फक्त बोर्ड प्रिपेअर करतोय असं नाही येते ओके तर बोर्ड वाले स्टुडंट म्हणतील बाबा मग हा काय सांगतोय करायचं की नाही मग लेक्चर असं नाही येते फक्त बोर्ड प्रिपेअर करतोय असं नाहीये बरोबर कारण की हे एक्सप्लेनेशन जे आहे हे लाईक एंट्रन्स ला कन्सिडर करूनच देतोय दोन्ही गोष्टी कन्सिडर करून देतात बरोबर ना ठीक आहे बट म्हणतोय काय की नसेल समजलं तर लोड ना घेऊ यार टेबल ड्रॉ करा बस सोपं आहे आता हे बघा बरं काय म्हणतोय स्टेटमेंट पॅटर्न इज हा स्टेटमेंट पॅटर्न काय म्हणे टॉटॉलॉजी आहे की कॉन्ट्रडिक्शन आहे का की काय आहे की कॉन्टिंजन्सी आहे मला वाटतं टेबल काढलं तर बरं यार चला काढा टेबल जाऊ दा मुलांना तुम्ही टेबल काढा बरं जरा हे एमएससी सी टी ट्वेंटी ट्वेंटीचा हा क्वेश्चन आहे बघूया तुम्हाला येतो का टेबल ड्रॉ करा आणि आन्सर करा उगाच मी सांगितलेलं वे आता नका जाऊ खूप प्रॅक्टिस केल्यानंतर मे बी आपण तो वे आणखी थोडस लाईक रेफर करूया बट सध्यासाठी मला वाटतं टेबल टेबल काढूया इज तिथे बरोबर कशाला रिस्क घ्यायची मला आन्सर फक्त करेक्ट पाहिजे बस इतकंच पाहिजे ओके येस डिअर स्टुडंट करा रे बाबा फास्ट आणखीन एकाचा पण आन्सर आलेला नाहीये तुम्ही समजून घ्याल रिया म्हणते एफ आहे म्हणे कॉन्ट्रडिक्शन आहे म्हणे ओके ठीक आहे बघूया काय कॉन्ट्रडिक्शन आहे बरेच सारे जण म्हणतात कॉन्ट्रडिक्शन ओके खरंच कॉन्ट्रडिक्शन आहे का ओके okay. समजताय ना तुम्हाला हे काय चालू सुद्धा ओके कॉन्ट्रडिक्शन ए म्हणतात तुम्ही बरेच सारे जण नाही का आ, असेल म्हणजे नाही का टेबल काढून तुम्हाला दिसत इथं नाही का तर ठीक आहे काही हरकत नाहीये ओके काय नाही फक्त टेबल काढायचा प्रश्न होता यार म्हणजे मला वाटतं की मी आता हे एक्सप्लेन नाही करणार तुम्हाला ओके हवा क्वेश्चन हवं तर पुढचं बघूया आपण तर हे तर फक्त आणि फक्त टेबल काढून सांगायचं होतं की काय टॉटॉलॉजी आहे की कॉन्ट्रडिक्शन आहे इतकं करून लाईक दोन मार्क तुम्हाला मिळवायचे होते एवढंच होतं फक्त ठीक आहे जातो पुढे पहा काय इथे पण तोच आहे की तोच क्वेश्चन परत रिपीट झालाय का नाही ना ओके करायचं का मग आता हा ट्राय विचारतो फॉलोइंग पॅटर्न इज टॉटॉलॉजी म्हणे पहा कोणता टॉटॉलॉजी आहे म्हणे इथे एबीसीडी मध्ये कोण आहे टॉटॉलॉजी टॉटॉलॉजी म्हणजे कोण यार जो समजा मी त्याला ट्रू आणू नाही शकलो सॉरी 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 मी त्याला फॉल्स आणू नाही शकलो म्हणजे टॉटॉलॉजी असणार का मी जर का फॉल्स नाही आणू शकलो दॅट मीन्स दॅट इज टॉटॉलॉजी जर का मी फॉल्स नाही आणू शकलो तर आणि जर का चुकून मी फॉल्स आणलो एखाद्याला तर समजून घ्यायचा की फॉल्स एकदा म्हणजे काय टॉटॉलॉजी नाही आहे मेबी कॉन्ट्रडिक्शन किंवा कॉन्टेंजन्सी होऊ शकतो बरोबर ना आता तुम्ही या एस वन एस टू एस थ्री एस फोर चारही जणांचे टेबल काढणे अवघड आहे ना चारही लोकांचे टेबल काढायला तर टाइम जाणार आहे सिम्पल बरोबर की नाही तुम्हाला तर हे चेक करायचं की ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी टॉटॉलॉजी कोण आहे याच्यामध्ये हे तुम्ही इथे चेक करताय कोण आहे टॉटॉलॉजी घ्या मी तुम्हाला देतोय टाइम तुम्ही टेबल काढा एस वन आहे की एस टू आहे टॉटॉलॉजी कोण आहे एस आता रिया म्हणतोय एस वन आहे ईशा म्हणतोय एस टू आहे ईशान म्हणतोय एस वन टॉटोलॉजी म्हणे ओके अतर्व चौधरी पण एस वनच म्हणतोय बर मेन क्वेश्चन तर समजा टॉटॉलॉजी कोण आहे अच्छा ओम म्हणतोय एस टू टॉटॉलॉजी म्हणे एस टू आहे म्हणे टॉटॉलॉजी साक्षी धर्माधिकारी म्हणतोय एस वन एस वन इज अ टॉटॉलॉजी ओके तुषार म्हणतोय एस वन अर्हांत म्हणतोय एस वन बेरिल एस वन देवांग एस फोर म्हणतोय बेरिल

पहा क्यू आणि पीमध्ये डबल इम्प्लिकेशन मारायचं या दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन या दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन पाहा ट्रू डबल इम्प्लाई ट्रू गाईज ट्रू सेम सेम असेल ट्रू डिफरंट डिफरंट फॉल्स डिफरंट डिफरंट फॉल्स सेम सेम ट्रू आता ना हे इम्प्लिकेशन पण आहे ना दॅट मीन्स हे निगेशन पी इम्प्लाईज निगेशन पी इम्प्लाईज क्यू डबल इम्प्लॉईज पी असं करायचं ना या दोघांमध्ये इम्प्लिकेशन करायचं ना आता पाहणार आहे तुम्ही ट्रू राहतो हा ट्रू राहतो

नाही सर्वांनी सी ऑप्शन कसं का काय सांगितलं बरं मेजॉरिटी ऑफ लोकांनी सी आन्सर सांगितलंय मग मला पण काय वाटलं माहितीये का अरे चलो इतके देतात तर हा बी देत असतील करेक्ट काय करताय लॉजिक लेसन इतका सोप्पा आला हा यामध्ये रॉंग सांगताय तुम्ही परत घाई नाही करू आरामात करा ना असं तर नाही ना की आन्सर मध्ये सी दिसतात म्हणून चला आपण पण टाकून देऊ सी असा विषय आहे कोणाचा असा अच्छा मी सांगितलेला वेळ ट्राय केला आणि लाईक चुकलं असं झालं काही बर बर होऊ शकतं होऊ शकतो ओके आता मला समजलं की ऑप्शन वन नाही मग आता परत ऑप्शन एस टू चा मी लाईक टेबल ड्रॉ करत बसणार ज्याच्यामध्ये परत टाइम जाणार मग आता बघा काय मी तुम्हाला काय सांगता हे पहा हे टॉटॉलॉजी आहे की नाही हे चेक करण्यासाठी मला काय करायचं माहिती का मी ट्राय करेन की मी त्याला फॉल्स प्रूव्ह करेन मी जर का त्याला फॉल्स प्रूव्ह करू शकलो ना पी आणि क्यू चा असं काहीतरी कॉम्बिनेशन शोधला मी त्याला फॉल्स प्रू करू शकलो देन आय विल क्लेम दॅट दॅट इज नॉट टॉटोलॉजी आता याला फॉल्स क्लेम करण्याचा बेस्ट वे काय आहे माहिती का निगेशन ऑफ हे निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू आहे ना मी काय म्हणतोय ला तुम्ही ट्रू टाका क्यूला पण तुम्ही ट्रू टाका सो दॅट ट्रू चा निगेशन गाईज इट इज फॉल्स ऑर ट्रू चा निगेशन इज अगेन फॉल्स सो फॉल्स ऑर फॉल्स फॉल्स बनतो की नाही म्हणजे हे तुम्हाला समजलं पाहिजे की तो फॉल्स बनू शकतो कधी ना कधी दॅट मीन्स दॅट इज नॉट अ टॉटोलॉजी असा विचार करायचा तुम्हाला पहा टेबल काढण्याची काही गरज पडली का मला नाही विदाउट युझिंग टेबल लगेच आलेलं आपल्याला बरोबर ना क्लिअर आहे स्टुडंट समजतो मी काय म्हणतो अदरवाइज नसेल समजला टेबल काढा बिंदास हे पार हे समजा जर का मी याला फॉल्स प्रूव्ह करू शकलो तर मी याला टॉटोलॉजी कधीच नाही बोलू शकत आता याला फॉल्स प्रूव्ह करण्यासाठी गाईज जर का मी ट्रू बोललो आणि क्यूला जर का मी फॉल्स बोललो तर ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स फॉल्स अँड एनी थिंग इज ऑल्वेज गोइंग टू बी फॉल्स तुम्ही असं मला म्हणाल की याला तुम्ही ट्रू आणि याला तुम्ही फॉल्स असंच का बोलताय कारण की बॅक ऑफ दी माइंड माझं थिंकिंग एक क्लिअर होतं की ते अँड आहे एकाला जरी फॉल्स आणला तरी मी ओव्हरऑल आन्सर फॉल्स क्लेम करू शकतो सो so माझं ट्राय होतं की मी याला फॉल्स आणू आणि हा फॉल्स तुम्हाला माहिती कधी बनू शकतो ट्रू इम्प्लायस फॉल्स असेल तरच फॉल्स बनवू शकतो पीला मी ट्रू बोलू शकतो क्यूला मी फॉल्स बोलू शकतो काही प्रॉब्लेम नाही मला बरोबर ना सो ट्रू इम्प्लाइज फॉल्स कराल तर फॉल्स बनतो फॉल्स अँड एनीथिंग इज फॉल्स म्हणजे तो फॉल्स बनू शकतो अरे फॉल्स बनतो तर मग कशाचा टॉटॉलॉजी येतो नाही येतो टॉटॉलॉजी

तर मी बनेन की नहीं। हा टॉटॉलॉजी नाही हा फॉल्स झाला तर मी म्हणेन की यार हा टॉटॉलॉजी नाही आहे कारण की एकदा फॉल्स बनतो तो काही काहीतरी करून आता माझा तोच ट्राय याला फॉल्स बनवायचा हे ऑर असल्यामुळे दोघी दोघे जर का फॉल्स असतील तरच फॉल्स बनतो तो आता दोघांना फॉल्स बनवण्यासाठी पहा याला फॉल्स बनवण्यासाठी तुम्हाला समजतं का क्यू हा ट्रू असला पाहिजे आणि हा पी हा फॉल्स असला पाहिजे स्टुडंट हे समजता का तुम्हाला त्याला फॉल्स बनवण्यासाठी फॉल्स इम्प्लिकेशन मध्ये एकच केस आहे फॉल्स बनण्याची ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स अदरवाइज इट इज ट्रू सो so याला फॉल्स बनवण्यासाठी मला हे असच कन्सिडर करायला लागेल बरोबर आता इथे तुम्ही काही पण कन्सिडर नाही करू शकत ऑलरेडी तुम्ही कन्सिडर केलाय क्यू ला ट्रू बोललाय आणि पी ला तुम्ही फॉल्स बोललाय पहा निगेशन पी म्हणजे फॉल्स हे पहा पी म्हणजे फॉल्स आहे फॉल्स चा निगेशन इज ट्रू डबल इम्प्लाइज क्यू काय आहे सांगा बर व्हॉट इज क्यू क्यू ला तुम्ही ट्रू बोललाय ना तुमच्याकडे असं ऑप्शन नाही की क्यूला तुम्ही आता फॉल्स बोलाल का कारण की क्यूला तुम्ही आधीच ट्रू बोलून बसलायत मग मला असं म्हणायचं ट्रू डबल इम्प्लॉईज ट्रू इज ट्रू गाईज अँड ऑर ट्रू इम्प्लॉईज फॉल्स फॉल्स आहे बट ट्रू इम्प्लॉईज सॉरी एक्झरी ऑर असेल ऑर मध्ये ट्रू असेल आन्सर इज ट्रू हे तुम्हालाही माहिती आहे माहिती की नाही मग म्हणून मी म्हणतोय की मी ट्राय करत होतो की त्याला फॉल्स प्रूव्ह करण्याचं बट मी फेल गेलो दॅट मीन्स दॅट इज अ टॉटोलॉजी म्हणजे तो कधी फॉल्स बनत नाहीये हे बा मी जर का ट्राय करेल की त्याला फॉल्स बनवण्याचा आणि तो फॉल्स नाही बनला तर याचे दोन वेज होऊ शकतात फॉल्स होतच नाही म्हणजे तो टॉटॉलॉजी किंवा दुसरा असा पण वे होऊ शकतो की जर का त्याला तुम्ही फॉल्स बनवूच नसाल शकत तर तुमचाच अभ्यास लाईक इतका चांगला नाहीये असं पण होऊ शकतं ना त्या म्हणजे तुमची ऍबिलिटीज नाही की त्याला तुम्ही फॉल्स खरं तर तो बनतोय समजा बट तुम्ही नसाल शकत तर लाईक ते तुमचा प्रॉब्लेम आहे अभ्यासाचा बरोबर ना आणि जेन्युइनली जर का खरंच फॉल्स नसेल बनत तर मग तो टॉटॉलॉजी काय म्हणायचं समजलं अरे विशाखा तसं नाही आहे सर पीला आपण दरवेळेस ट्रू म्हणतो ना असं नाही असं नाहीये पीला आपण काही पण म्हणू शकतो आपली मर्जी पीला ट्रू आणि फॉल्स दोघांमध्ये काही म्हणू शकतो क्यू ला पण ट्रू आणि फॉल्स मध्ये काही म्हणू शकतो आपण सिच्युएशन नुसार आपल्याला ते डिफाईन करायचं काय म्हणायचं मी परत एकदा सांगतो पहा मुलांना थोडस लाईक वेगळ्या वेळी मी तुम्हाला इथे सांगतोय पण जर का नसेल समजलं समजा तर इज्जतीत आपला जो टेबल आहे ना टेबल तो टेबल ड्रॉ करायचा आणि बघायचं की काय कोण टोटॉलॉजी कोण कॉन्ट्रडिक्शन आहे तो टेबल तर तुम्हाला कधी रॉंग आन्सर नाही देणार ना कारण की म्हणतोय काय मी फर्स्ट फर्स्ट म्हणजे फर्स्ट तर वीक आहे आपला हा लॉजिकचा नाही का याच्यामध्येच लाईक जर का थोडस अवघड वेनी जर का सांगत असेल मी उगाच कोणाला काही प्रॉब्लेम नको म्हणून मी तुम्हाला सांगतो इथं की टेबल करा इज्जतीत नाही का जर का नसेल समजलं तर ओके हा काय आणखीन एक देऊ का असंच टाईपचं असं म्हणतोय तो ठीक आहे जरा बघतोय मी ठीक आहे आणखीन एक आहे इथे तुम्ही म्हणत असाल नाही का यार हे नाही जमलं यार शे हे पण नाही जमलं आता हे आपण नक्कीच करूया अशी असतील कोणीतरी नाही का तर करा मग ट्राय चला करा करा रे बाबा ते म्हणता विच ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी कोण टॉटॉलॉजी म्हणायच्या मध्ये टॉटॉलॉजी प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला हे चेक करायला लागेल की म्हणजे फॉल्स जर का कोणी बनलं तर त्याला म्हणायचं हो साईडला तू आन्सर नाहीये फॉल्स बनवण्याचा ट्राय करा कोणी बनता फॉल्स बघा तो एक वे आहे आणि दुसरा वे टेबलचा वे टेबल पण काढा टेबल, टेबल वाला थोडस टाइम लागेल एवढाच फक्त प्रश्न आहे बट ठीक आहे काही हरकत नाहीये ओके okay? करा बरं आरामात आन्सर फक्त रॉंग नाही द्यायचा बरं आन्सर रॉंग नाही द्यायचा <laughs> डिस्कस करूया आपण आणि त्याच्यानंतर आपण लाईक अटेंडन्स घेऊया ओके माईक तरी ऑन दिसतोय जरा बंद करावं का प्लीज काय पाऊस पडतोय माझ्या माझ्याकडे तरी म्हणजे इकडे मी अहून राहतो ऍक्च्युली तर इथे पाऊस पडतो काय तिकडे पण आहे का अच्छा पडतोय <coughs> so, का तिकडे पण गुड सो अच्छा काय म्हणता मग मुलांना कसं वाटतं ट्वेल्थ बघा ते टेन्थ जे मुलं आहेत ना त्यांची जी एक्झाम कॅन्सल झालेली माहिती ना तुम्हाला सीबीएसई सीबीएसईम कॅन्सल झाला राहू एक्सपेक्टेशन मध्ये की बाबा एक्झाम कॅन्सल होईल ट्वेल्थ मध्ये ते पहा कॅन्सल होऊ शकतं इलेव्हन कॅन्सल होऊ शकतं ओके बट ट्वेल्थ कॅन्सल यार नेक्स्ट टू इम्पॉसिबल येते कारण की ग्रॅज्युएशन च्या ऍडमिशन हे ट्वेल्थच्या मार्कवरती होतात अदरवाइज ग्रॅज्युएशनच्या ऍडमिशनला काय करणार बरोबर कोणताच एंट्रन्स एक्झामिनेशन कॅन्सल नाही होणार कोणताच ट्वेल्थ बोर्डचा एक्झाम कॅन्सल नाही होऊ शकणार खूप अवघड आहे खूपच जर कोविड के एक्स्ट्रीम केस मध्ये काहीतरी खूपच जास्त पुढे ढकलला जाऊ शकतं इयर डाऊन मे बी होऊ शकता ओके बट कॅन्सल यार अवघड आहे थोडस नाही खूप अवघड आहे सो ते त्या डायरेक्शन येस तर मला असं वाटतं की हा सम तुम्ही होमवर्क लागाल काय

मी म्हणतो हा नाहीये टॉटॉलॉजी तुम्ही म्हणणार कसं काय मी क्यूला जर था का फॉल्स बोललो तर हे काही असूधारे अँड मध्ये जर का एक फॉल्स असेल तर फॉल्स बनतो तो पण टॉटॉलॉजी नाहीये राहिले दोन हे इतकं डिस्कस करायला ना फक्त हार्डली दहा सेकंड लागतात फक्त इतकं विचार करायला आता या दोघांचा विषय फक्त आता मी विचार करतो की मी याला प्रूव्ह करणारा फॉल्स हा कधी फॉल्स बनवू शकतो का बरोबर ना पी अँड समजतं का पी इम्प्लॉज क्यू ओके इम्प्लॉईज क्यू माझा ट्राय ला की याला फॉल्स बनवायचा याला फॉल्स बनवण्यासाठी याला फॉल्स बोलायला लागणार आहे मला समजतं का कारण की ट्रू इम फॉल्सच फॉल्स असतो मुलांना म्हणजे हे याला ट्रू बनवायला लागेल आणि याला फॉल्स बनवायला लागेल तरच तो ओव्हरऑल फॉल्स बनवतो सो म्हणून मी आता क्लेम करतो की क्यूला मला फॉल्सच बनवायचं म्हणजे फॉल्सच लिहायचं नाही का क्यूला मला मुलांना फॉल्सच लिहायचं आहे समजतं ओव्हरऑलला तर मला ट्रू बनवायचं समजावं तुम्हाला याला क्यूला मला ऑप्शन नाही फॉल्सच बनवायचं क्यूला मला ऑप्शन नाही फॉल्सच लिहायचं ओव्हरऑलला तर ट्रू बनवायचं हे पहा इथे अँड अँड असेल तर दोन्हीकडे ट्रूच असलं पाहिजे मग आता पीला पण मला ट्रूच बोलायला लागेल पण विषय असा होतो गंभीर विषय झाला आता पीला जर का तुम्ही इथे ट्रू बोलाल ना तर हा बनतो ट्रू इम्लाइज क्यूला ला तर फॉल्स बोललात तुम्ही ट्रू इम्प्लाइज फॉल्स फॉल्स बनतो आणि फॉल्स अँड एनिथिंग फॉल्सच बनतो बरोबर म्हणजे इकडची जी गोष्ट आहे ना ही ट्रू कधी बनवूच नाही शकली अरे जी आपली इच्छा होती ट्रू बनवायची ती बनूच नाही शकली दॅट मीन्स आपण फेल झालो त्याला फॉल्स ट्रू करण्यासाठी दॅट मीन्स तोच आन्सर हा स्टॉटॉलॉजी ज्यांना नाही समजलं त्यांनी प्लीज टेबल ड्रॉ करून करू शकता असं मला वाटतं इथं हे थोडस वेगळा वे आहे सांगतोय आता मी जे सांगतोय थोडस सा लाईक डिफरंट वाटेल तुम्हाला अवघड वाटेल कदाचित अवघड वाटेल पण कधी कधी कसं असतं माहिती का रे की गोष्टी डबल डबल पाहायच्या असतात हे एक्सप्लेनेशन तुम्ही दोन तीन वेळेस पाहणार आहेत मग समजेल तुम्हाला कधी ना कधी आणि हे तर असे आहेत जे की एक्झाम मध्ये आलेले आहेत ही एक्झाम तुम्ही एक वर्षानंतर देणार आहेत एक वर्षामध्ये तुम्हाला या गोष्टी शिकायच्यात नाही का आता फिफ्टी पर्सेंट जरी समजलं तरी लाईक like, कॉन्फिडंट फील केलं पाहिजे तुम्ही असं मला तरी वाटतं आणि ग्रॅज्युअली डबल डबल ट्रिपल ट्रिपल पाहून रिव्हिजन करून हंड्रेड uh, पर्सेंट पर्यंत पोहोचलं पाहिजे तुम्ही बरोबर की नाही रे तुमच्यामध्ये काही स्टुडंटला असा डाऊट असेल की यार सर हे पीडीएफ आम्हाला मिळालं तर खूप मस्त होईल नाही का हे सर्व क्वेश्चन काय म्हणता असं नक्की विचार आलाच असेल ना तुम्हाला काय रे तर मी एक दाखवतोय पहा थोडस नीट लक्ष द्या मी तुम्हाला जे नेहमी नेहमी सांगत असतो यार की त्या बॅच वरती आम्ही खूप वर्क करतोय का तिथे मी तुम्हाला थोडस दाखवतो की तो एक फाईल दाखवतो मी तुम्हाला इथे एक फाईल दिसते का इथे एम एस टी ट्वेंटी पी क्यू जस्ट क्लिक करतो मी पेजेस किती पेजेस आहे बुक आहे हा थ्री सिक्स्टी एट पेजेसचा बुक आहे आणि हा आपण क्लास मध्ये बनवलेला बुक आहे हा सर्व डेटा कलेक्ट करून क्लासमध्ये आपण क्लासचा बुक आहे हा क्लासनी बनवलेला बुक आहे असं समजा तुम्ही इथे खूप कष्ट घेतलं बनवण्यासाठी थ्री सिक्स्टी एट पेजेसवरती हरक पेजेसवरती ऑलमोस्ट एट नाईन एट नाईन क्वेश्चन्स आहेत थ्री सिक्स्टी इंटू नाईन जर का तुम्ही कराल मुलांना काय होतं ते थ्री थाउजंडच्या आसपास हे क्वेश्चन्स आहेत इतका मोठा डेटा येतो मी तुम्हाला चॅलेंज देतो आत्ता तुम्ही ना गुगल uh, करा गुगल करा गुगलवरती तुम्ही असं टाका एम एस टी टी ट्वेंटी ट्वेंटी क्वेश्चन्स म्हणून टाका हे पास टी सीईटी ट्वेंटी ट्वेंटी क्वेश्चन्स असं टाका तुम्ही गुगलवरती असं एक पण तुम्हाला बुक नाही मिळणार मी तुम्हाला टाकून दाखवतो मीस टाकून दाखवतो ना एम एस टी सी टी ट्वेंटी ट्वेंटी सॉरी तुम्हाला असे काही दिसतील बट तुम्ही नीट बघाल ना इथे हे दिसतं तुम्हाला हे टू थाउजंड सेव्हन टू थाउजंड नाईनटीन आहे ट्वेंटीचं नाही येते हे बुक बघाल ना ट्वेंटी क्वेश्चन पेपर सेट आहे ओके पण हे पेपर सेट आहेत ट्वेंटी ट्वेंटी थे? एक पण तुम्हाला बुक नाही मिळणार इतका रेअर डेटा आहे मुलांना जे की आम्ही तुम्हाला लवकरच देऊ याचं पीडीएफ तुम्हाला लाईक काही दिवसात मिळेल ऑलरेडी ते अपलोड केलेच असते इथे बट त्याच्यामध्ये छोटे मोठे करेक्शन करायचे जस्ट जसं तुम्ही इथे बघू शकता की जस्ट काही क्वेश्चनची नावं वगैरे थोडेसे चेंज करायचे वगैरे इतकं करून शफलिंग करून ही गोष्ट तुम्हाला मिळणार आहे ही गोष्ट तुम्हाला मिळणार आहे ओके सो सो uh, so, म्हणून आता जस्ट हे पीडीएफ सेंड करणे काही फायद्याचं नाही एच, आहे बिकॉज याच्यामध्ये आन्सर वगैरे हो सर्व मेन्शन केलेलं आहे बरं तुम्ही जितका अभ्यास कराल तितका कमी पडणार आहे ऍप्लिकेशन ऍक्सेस पण तुम्हाला एक मेला मिळणार आहे फर्स्ट ऑफ मेला तुम्हाला ऍप्लिकेशन ऍक्सेस मिळणार आहे येस्टुडंट yes, सो so, मला असं वाटतं अटेंडन्स वरती जाऊया आता इज ते अटेंडन्सचा जो ग्रुप आहे सी आर लोक ऍक्टिव्ह व्हा बरं तुम्ही चला तर ग्रुप ग्रुपवरती अटेंडन्स द्या मला फटाफट सर्वांनी पाच मिनिट होल्ड करा इथे अटेंडन्स ट्रॅक करतोय आता आपण इथे विदिन फाय विदिन फाईव्ह मिनिट्स तुमचं सर्व अटेंडन्स वगैरे झालं पाहिजे काय कुठे येतो अटेंडन्स येस हे घ्या तुमचे रोल नंबर हे तुमचे रोल नंबर स्क्रीनशॉट काढून घेतो डिलीट झाला रोल नंबर का हे घ्या हा हा वाला तुमचं स्क्रीन आ, रोल नंबर आहेत पहिले तर रोल नंबर एंटर करा बरं सर्व मुलांनी तुमचं नाव बघा तिथे रोल नंबर एंटर करा हे नाव शोधण्यासाठी थोडस हेल्प करतोय मी इथे हा शाहू नगरचा बॅच आहे इव्हन दिस इज शाहू नगर अगेन हा आहे चिंचवड हा आहे सीएमएस आणि कोहिनूर कंबाईन सीएमएस आणि कोहिनूर ओके okay? असे बॅचेस आहेत पहा चलो मुलांना फास्ट रोल नंबर पहा रोल नंबर एंटर मारा तुमच्या नावाच्या आधी तुमचा रोल नंबर असला पाहिजे तुमच्या नावाच्या आधी तुमचा रोल नंबर असला पाहिजे आणि हे येल्लो वाले जे स्टुडंट आहेत ते तुमचे सी आर आहेत क्लास रिप्रेझेंटेटिव्ह आहेत एलो आले म्हणजे सीआरएफ आणि तुमचा जो वरती ग्रुप बनवलेला आहे अटेंडन्स वाला ग्रुप ओके तो जरा लक्ष द्या अटेंडन्स वाला जो ग्रुप बनवला ना मुलांना अटेंडन्स तुम्ही टाका ग्रुप त्या ग्रुपमध्ये एक गुगल फॉर्म मिळेल तुम्हाला तो तु परवा पाठवलेला तोच 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 वापरायचा परत परत एक नंतर कोणीतरी जॉईन झाला दिसतं मी परत पाठवतो आता हवं तर नाही का पाठवला बघा परत तिथे ना तुम्हाला काय करायचं सांगू का तिथे तुम्हाला स्टुडंटचे नावं लिहायचे जे तुमच्या ग्रुपमध्ये यश कदम ठीक आहे जे नवीन स्टुडंट आहेत ना त्यांचे एक दोघांचे रोल नंबर नाही आहेत आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया मी या थोडासा एक मोठा लेक्चर घेणार आहे तीन तासाचा त्याच्यामध्ये लॉजिक संपून टाकणार आहे मग त्या लेक्चर मध्ये थोडासा टाइम आहे ना आपल्याकडे तर मग आपण लाईक ते क्लिअर करून घेऊया येस येस अटेंडन्स खुशी काय म्हणतंय खुशी तू बोलते सीआर नहीं है ना रोल नंबर मेंशन के नहीं है। खुशी ओके प्रॉब्लम नहीं है ठीक है चार्ट एवरी वन नहीं है का। एक मिनट चार्ट चार्ट सेटिंग चेंज सेवरी वन वरती है पारे जो तुम्हारा दाखिल फटाफट टाका तुम्हें फॉर्म वरती भरा तुम्हें लाइक एंट्रीज तुमच्या ग्रुपमध्ये यल्लो येल्लो कलरवाले सी आर आहेत बरं येल्लो कलर सी आर लोक आहेत ओके तर त्यांनी एंट्री मारायची फास्ट कोण कोण ऑबसेंट आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला डिस्प्ले करेन की काय काय आलेलं आहे नाही का लाईक कोण कोण ऑबसेंट आहे असा डेटा आलेला आहे मग क्रॉस व्हेरीफाय करूया आणि त्याच्यानंतर तो लिस्ट लाईक ग्रुपवरती जाईल खूपच जर का ऑब्सेंट दिसायला लागलं तर कॉलिंग होऊन जाईल स्पेशली हे सी एम एस आणि कोहिनूर ब्रांचमध्ये खूप खूप सण ऑबसेंट असतात ऍक्च्युली तुम्ही पाहाल ना शाहू नगरमध्ये तीन चार ऑबसेंट आहेत तीन चार जनरली अब्सेंट असतात चिंचवड मध्ये पण एक तीन एक अब्सेंट असतात इथे थोडासा काउंट जास्त होतोय आहे बरं आपल्याला थोडस व्यवस्थित ट्रॅक करायचं मुलांना एक फिफ्टीनच्या आसपास लाईक मुलं अब्सेंट राहतात ते थोडं चुकीचं तर ते थोडस बघून घेऊया आपण आता नक्कीच इम्प्रूव्ह झालं पाहिजे हे पा, एंट्री जर का तुम्ही केला असाल ओके तुमच्या ग्रुपचा एंट्री केलं असेल तर प्लीज हँड रेस करा सीएमएस में सीआरएस ऑप्शन टेस्ट होता है अरे कौन मंत्र हाँ मंथन मंथन कुलकर आदमी का है मंथन से जो कुलकर में ना एक में ना ए जानी जानी एंट्री मार ली ले लेते नहीं हैंड्रेस करा काउंट बोलो दे वाला कहाँ है वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन ओके देन 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 एक मिनट का परत थोड़ा सा ओके एक okay, का काउंट के तो सा ओके ऑलमोस्ट ऑलमोस्ट सर्वांनी बहुतेक एंट्री मारलेली आहे तशी एक दोन मिनिटं मुलांना मी तुम्हाला डिस्प्ले करतोय कोण कोण अब्सेंट आहे इथे नाही का असे एंट्री आलेले आहेत त्यामध्ये काही करेक्शन असेल तर फटाफट सांगून द्या मला हॅलो सर बोल रे बोल सर पॉवर कट असल्यामुळे मध्ये लिव्ह झालेलो मी ओके ठीक आहे एक दोन मिनिटं फक्त का ओपन नाही होत रे बाबा हा काय प्रॉब्लम आला है व्हाट्सएप्प एक ऐसा घंटा होना ना होता तो गोल फील तो है, है लोड होता है। यस अटेंडेंस ठीक है मोस्टली लोकान्य रूल नंबर मेंशन नहीं किया लासे मंत्री का तू श्रेया डायरेक्टली अबसेंट टाकून दे अरे खूप खूप साऱ्या जणांचा रोल नंबर नाही खाली यश कदम नाही काही जणांना मिळाला पण नसेल कदाचित ओके okay? यस स्टुडंट्स हे घ्या रे अबसेंट स्टुडंट आज काय डेट आहे फोर्टीन ना फोर्टीन 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 यस लक्ष्मी राठोड मयूर ओ माई आता चॅटबॉक्सवरती मला हे सांगा की यातलं कोणी प्रेझेंट दिसतंय का ओके okay? देवल दुपारी अब्सेंट आहे ऑल प्रेझेंट ऑल प्रेझेंट हर्ष देसाई अब्सेंट आहे अनिरुद्ध कुलकर्णी अब्सेंट ओमकार अब्सेंट ओमकार कोण ओमकार चौगुल बायोलॉजी काही प्रॉब्लेम नाही प्रथमेश मुनावली अब्सेंट आहे देन का इंटिग्रेट आहे शिफ्ट झाली देन कार्तिक महामुनी अब्सेंट चेतन माने अब्सेंट आहे गायत्री अश्विनी अब्सेंट आहे देन आयुष मासूरकर देन आयुष देवकांत अब्सेंट आहे ऑल प्रेझेंट देन परब अब्सेंट आहे पर्यंत प्रेझेंट ओके अथरो तुझं नाव डिलीट केलं ठीक आहे अपसे हा हा ठीक आहे ठीक आहे डिलीट केलं ओके कोणी असेल काही करेक्शन तर सांगा फास्ट

साक्षी कोणती साक्षी है? यार तुम्ही थोडस रोल नंबरच इनिशियल सर नेमचं ऍटलिस्ट इनिशियल तरी मेन्शन करत जाल मुलांना प्लीज ठीक आहे चलो काही करेक्शन आहे याच्यामध्ये हॅलो सर हा बोला सर मला रोल नंबर नाही भेटला सर हा रोल नंबर देतो ला देतो सॅटर्डेचा सा लेक्चर थोडासा मोठा आहे मग मी त्या सर सोहम विभांडिक आहे yes, yes,

काहीतरी आपण करूया स्कॉलरशिप वगैरे सीन ओके असं विचार तरी आहे बघूया ओके चलो बाय एव्हरी वन बाय बाय सर चलो बाय 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 वन बाय 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 बाय